जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम पण आहे का सुखी माझ्या पुतण्याचं लग्न जुळलं आणि तुम्ही असे मोकळे हसत चला हासाना विसरी घ्या तुम्ही दीड वर्ष मग महाराज मी नेहमी सांगतो जो मोकळा असतो तो चार चौघात बसतो ऐका जो मोकळा असतो तो चार चौघात बसतो तो कधीच हसत नाही तो चार जणांसुद्धा शोभून दिसत नाही म्हणून मोकळा हसायचं बाकी ना हसतात बिन हसाडो रडाव मग त्यापेक्षा घर जायन खाटल्यावर झोपी राह काका इकडं लक्ष द्या हसण्याचा फायदा सांगतो चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही ऐका डोकं दुखत नाही पांढऱ्या पेशी कमी होत नाही रक्त शुद्ध होतं आणि अर्धा पाऊण तास जर मोकळे हसले तर चॅलेंज घेऊन सांगतो हार्ट अटॅक कधी येत नाही हो डॉक्टर आहेत आपल्या गावात तीन तीन डॉक्टर आहेत विचारून बघा हो पण हसतातच नाही लोके म्हणून म्हणून मोकळा हसत चला इकडं लक्ष द्या माझ्या पुतण्याचं लग्न जुळलं त्याला असं वाटलं लय आनंद आहे बुवा ते कोणी काढलंय ते फ्याड बरं का आबाश्री मला सापडत नाही साखर पुण्यामध्ये मोबाईल दे ना याच्या पुढं जो मित्र आपल्या मित्राला सांगेल ए तुझा साखरपुडा आहे वहिनीला एखादा मोबाईल गिफ्ट म्हणून दे जो मित्र आपल्या मित्राला सांगेल की वहिनीला एखादा मोबाईल घेऊन दे हे माझा श्राप आहे त्यानं जल्दी लगीन व्हावं नाही महाराज काय द्यायचंय ते महत्वाचं आहे पण महाराज ऐका ना ते मोबाईल दिलं गेल्यानंतर महाराज मग ते काही चुपचाप बसतं का केव्हाही त्याला फोन लावा साखरपुड्या झालेल्याला इस रोड की सभी लाईने व्यस्त आहे कृपया थोडी देर बाद डायल कीजिए यानी रेंजच काय पूजा बरं का माझा पुतण्याचं लग्न जुळलं महाराज कधीच त्याला फोन लागणार एके दिवशी मी ओट्यावर बसलेलो मला पाहिलं आणि ते लगेच दाब्यावर गेलो का त्याला समाधान आणि सुख वाटत होतं पण ज्या दाब्यावर बोलायला गेलो त्या दाब्याच्या वरंड्या बांधल्या नव्हत्या काय बोलत होतं आणि काय नाही एवढं त्याला सुख वाटत होतं पण बोलता बोलताना हॅलो हॅलो करता करता चुलत काकाच्या म्हसणात जेव्हा पडलं त्याचं तंगड पाय मुल्ला तिकडून तिनं बसता वापस करून दिला मी लंगड्यांसंगे लगीन करत नाही हा ते तो सांगत महाराज हा येत लागेल का वय ना गुच्चू बट रे मी तीन चार वर्ष फिरलो तर टाया बटना थोडीफार बोंडांनी कृपा आहे म्हणून बरं आहे विठाला 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 खरं सांगू का महाराज या भूमीनं मला काय दिलं नाही म्हणून या भूमीचा उपकार आहे म्हणून मी एक वाक्य नेहमी बोलून जाईल या भूमीसाठी बरं का जब तक सासे चलेगी मैं तुझको चाहूंगा यार मर भी गया तो मैं तुझे करता रहूंगा प्यार या भूमीला मला या भूमीमध्ये काय नाही फक्त थोडंफार बरं तो द्या ते थोडंफार म्हणजे बरोबरीनं आता मको खावा लाग झाल्यात म्हणून नाही तुम्ही दुसरा विचार करशात इकडे लक्ष द्या विनोदाचा भाग वजा करा माय बापू आहे का सुख मग आपल्याला संसार आवडायला पाहिजे का संसारी असावे असूनही नसावे भजन करावे ही आपली आवड आहे पण ती चांगली आवड पाहिजे दुसरी आवड संतांची कोणती आवड संतांची कोणती आवड आहे आवडे पंढरी भीमा पांडुरंगा आवळे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक संतांना काय आवडतं पंढरपूर आवडतं पण ऐका ना या ठिकाणी देवाची आवड मांगितली तुकोबाराने मग देवाला काय आवडते आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस म्हणजे देवाला काय आवडतं तुळशी हार गळा गोपी चंदन चिळा हृदयी कडवळा वैष्णवांचा
देवाला तुम्ही किती वैभवशाली आहेत यांनी आवडत, अरे देवानंच दिलेले दादा, देवानं जर तुम्हाला ताकद दिली नसती तर तुम्ही काम केलं नसतं, काम केलं नसतं तर एवढं वैभव तुमच्या जवळ आलं नसतं. देवानं रावणाला लंका दिली, रावणाला ऐका, देवानं रावणाला लंका दिली सोन्याची. रावणासारखं तर आपल्याकडं नाही ना, 80,000 बायका, 1,00,000 पोर, 1,25,000 ना तू कोणले, रावणाला रावणले नाही बरं, रावणाला कोणता रावण, रामना टाईम ना आत्याना रावण नाही, पण एक सांगू का महाराज, राम काळचा रावण पुरवडला पण आताचा रावण नको. लोक म्हणतात रावण पापी होता त्यानं सीता नेली, ऐका रावण पापी न होता सीता नेली, पण अशोक वाटिकेत ठेवल्यानंतर 10 फुटावरून विचारायचा, सीते तुझा होकार ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी तुझ्याशी विवाह करेन. कोण म्हणायचा, किती फुटावरून, 10 फुटावरून रावण विचारायचा. तो रावण हा त्यांना रावण यष्टी मान्य पटत नाही, तुम्हाला तुम्हाला विचार करल्या मग कलियुग बैठा मार कुंडले जाओ तो बैठा जाओ मर दर रे रावण बैठा कितने राम दासे राओ मर दर रे रावण बैठा कितने राम दासे राओ. नामचिंतन त्याचा नामघोष. रावणाला त्यानं लंका दिलेली होती पण रावणाच्या घरी जाऊन त्यानं स्वतःनं जाडून टाकली माय बाप. म्हणून वैभव आवडू नये असं माझं म्हणणं नाही, जरूर वैभव आवडायला पाहिजे, पण ऐका ना, देवाला फक्त त्याचं नामचिंतन आवडतं. म्हणून तुकडोजी बाबांचं एक गीत आहे, फक्त मी चाल बदलून दिली, देवाला त्याचं नामचिंतन आवडतं. तुम्ही देवाचं नाव घ्या, देव तुमच्याकडं आवडीनं येईल. आणि जर तुम्ही देवाचं नामचिंतन आवडीनं घेत नसार तर देव तुमच्याकडे येत नाही. आवडीने भावे हरी नाम गे तुझी चिंता जाते कलवाए तुझे चिंता जाते कलवाए तुझी चिंता जाते कलवाए. तुकोबर आहे आवडीनं नामचिंतन करायचे, म्हणून तुकोबरायला सांगतायत मागा. तसं जीवनामध्ये फक्त देवाचं आवडीनं चिंतन करा, भजन करा, नामस्मरण करा, पण आपण करतो का? तुकडोजी बाबांचं एक गीत आहे, मी फक्त चाल बदलून दिली बरं का, बरं का. प्राण्या राम बजावा रे मनी गर्व नसावा रे. एक म्हणे आम्ही काय तुमचं देवाचं नाव घेऊ महाराज, पारोड्याला बंगला आहे, बडगाव मध्ये बंगला आहे, आपले प्रमोद दादा शहीद झाले ना त्यांच्या साईटला सुद्धा आमचा बंगला आहे, प्लॉट आहे. हो तर तुकडोजी बाबा म्हणतात तो मनसील घर दान ये त्याच राहील सार मेल्यावर तुझं घर टाचा कोठे पारोडा मा कोठे तत तत डन 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 म्हणून प्राण्या राम बच्चावा रे मनी गर्व नसावा रे. मी फक्त चाल बदलायले बरं. एक म्हणे हो तुकडोजी बाबा आम्ही तुमचं देवाचं नाव घेणार नाही का, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो, आमच्याकडे भरपूर पैसा आहे. तुकडोजी बाबा म्हणतात तू म्हणशील पैसा आणका हा ये त्याच राहील सणका मेल्यावर तुझ्या बरोबर माती सारे मडका. काय होण 5 ग्रॅम ने अंगठी याजना पैसा फेकेल लढाया लायल मग काय होण माती सारे मडका. म्हणून काय कर
प्राण्या राम बज्जा वारे मनी गर्म नारे बाकी ना मनते बारी ठस का बीन हो ये तो बसले सुनबायांना सांगतो मी बर का ये तो बसले सुनबायांना सांगतो तुम्हाला एखादा पदार्थ बनवता येत नसेल चालेल पण रडाना शिकल्या बहिणी सोन तुम्ही हॅलो विठाला 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 ऐका जी बाईला रडता येत ना ती बाई जेवण करून उठून जाते आणि चार बाईत बसून राहते हंजिले रडता येत नाही ती बांडा घसडा मन कब चावरा माजरा असते पण रडायचं चांगलं शिका वाईट शिकू नाहीतर बऱ्याच बाया रडण्याचं शिकता पण आडाआड बोंबलानच जास्त शिकतो हो चांगलं शिकायचं महाराज जीवनात येऊन थोडं का होईना पण चांगलं शिकायचं आमच्या गावात एक म्हातारी मेली आबा बर का तिला दोन सुनबाया सहा महिन्यापासून त्या दोघं सुनबाया बर का त्या म्हातारीच्या त्यांच्या ननंला फोन लावत होत्या ताई तुमच्या आईची तब्येत खराब आहे येऊन जा आलीच नाही आणि म्हातारी मेली तर ती बाई आली मग आली तर आपली माय मेली मग आपलं आपलं रडावं की नाही ती आडाआड बोंबली म्हणे माय तुना जेवले काय शांतता लागली नाही ना म्हणे माय म्हणे भर कामा म्हणे भर कमाई नीचीच ते चिचले काय साया भेटले नाही ना म्हणे माय म्हणे माय तुना तापा तुपाना जीवता तरी तुले कोणत्या गोष्टीने साथ दिदी नाही ना म्हणे माय पाकिस्तानाचा आडाडा बोंबले तिची म्हातारी होती ना तिच्या दोघं सुनबाया बसलेल्या होत्या तिची जी लहानी सुनबाई होती ना ती जेठाने म्हणे अक्का जरा असं वसरा तर म्हणे काबो नाही म्हणे हिना हात देखील उद्या म्हणे माली सहा महिन्यापासून आपण फोन लावतोय तेव्हा आली नाही म्हणे आणि आली तर आली असं आडाआड बोंबली राहिली म्हणे तीन जेठाने म्हणे जाऊ दे तीन माय मरे नाही 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 हिना हातच देखील उद्या म्हणे तर दादी नाही असंच आडाआड बोंबली म्हणे आती आणि तिनं रडायला सुरुवात केली आहे असं रडायची ना म्हणे माय तुले कोणत्या गोष्टीने उनी उभासनी नाही ना म्हणे माय तुले गण बरबरी देल होत म्हणा बापनी दोन आंबा तुले होत्यात पण त्या दोन वायकीसने काय तुले चांगलं ठेव नाही ना म्हणे माय मग ती तिची ती सासूची म्हणजे हिची लहान भाऊजाई होती ना ती म्हणे अक्का मी सुरुवात करू का तीन जेठा म्हणे जाऊ देऊ म्हणे नाही नाही मग आई दहा तीन शांतच बसावणी म्हणे आई आत्याच खुरपेल बरं आहे म्हणे मग हिनं बी चालू केलं आत्या आत्या नकट्या नुकट्या सुद्धा नाक लावाले येते ना आत्या आते शेंबड्या सुंबड्या सुद्धा नाक खूप चाले येते ना आत्या ती पोर नि मा ती पोर जिने माय मरवली ना ती वा माय तुले होत कोल्लेच नव्हत दांगडो विठाला विठाला चांगलं आवडायला पाहिजे ना म्हणून देवाचं नामचिंतन महत्वाचं आहे म्हणून तू कुबराय सांगताय देवा तुला काय आवडतं तुला वाईट नाही आवडत तुला फक्त तुझं गुणगान आवडतं ते कसंही घेतलं तरी तू त्याचा उद्धार करतो कसंही घेतलं तरी तू त्याचा उद्धार करतो मग तुकोबारायांना देवांना सांगितलं म्हणजे तुकोबा आतापर्यंत तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं मागितलं पण मी देण्यासाठी आता समर्थ आहे धन देतो तुम्हाला मुक्ती देतो तुम्हाला हे देवा मुक्ती परणी आली नवरी हा मग तुम्हाला काय पाहिजे असेल म्हणले देवा नक्की देणार तुम्ही म्हणले हो नक्की देणार तिसऱ्या चरणात ना लगे मुक्ती धन संपदा ना लगे मुक्ती धन संपदा ना लगे मुक्ती धन संपदा Oh,
द्यायचंय ना मग एक दे भगवंत म्हणतायत मी देतो ना तुला तुला मुक्ती देतो धन देतो संपदा देतो तुकोबाराय सांगतायत ना लगे मुक्ती का परणी येली नवरी आम्ही तिला परणून आणली देवा तू काय आम्हाला मुक्ती देतो म्हणले मुक्ती पण नाही धन देतो म्हणले देवा धनासाठी घेती प्राण ऐका माणसाजवळ धन पाहिजे पण ते मनाला झोप लागेल इतकं धन पाहिजे काय एवढं धन पाहिजे पाच पाच गोळ्या आली असं मी झोप लागत नाही म्हणे न देवा ते पण नको न लगे मुक्ती धन संपदा मला काहीही नको मग काय पाहिजे असेल संत संग देई सदा संतांची संगत दे कारण की का संतांच्या संगतीत मला थोडं जरी आले तरी जीवनातला उद्धार आहे नाग घाटाला पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गावाला मायबाप हो ज्यावेळेस धर्मसभेमध्ये ज्ञानोबाराय बोलत होते अर्धा क्षण का होईना एक रेडा आला रेडा रेडा करतो का तुम्हाला रेडा कोण येला येला म्हणजे पाल्लो पाल्लो म्हणजे कोण गो येल्लो वगार नाही समजलं तर मैसना पोर्या किती किती निर्बुद्ध आहे तीन म्हशी बांधा तीन म्हशी एक त्याची मायन दोन दुसऱ्या सोळा पळत पळत जातं पहिलीच्या काक्यात तोंड घालतं तिनं जर लात मारली तो म्हणतो रॉंग नंबर आहे दुसरीच्या काक्यात तोंड घातलं तिनं जर लात मारली तो म्हणतो मिस कॉल आहे आणि तिसरीनं पिऊ दिलं तर तो म्हणतो कब्री क्षेत्र मी मोबाईल बराबर आहे कोण म्हणतो येला येल्याले माय समजत बोला जोरानं येल्याल माय समजत येल्याल माय समजत मज्याले माय समजत नाही त्या कोण बर ऐका किती निर्बुद्ध प्राणी दादा होतो त्याला काहीच कळत नाही पण ऐका ना दादा नाग घाटावर पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गावाला ज्ञानोबाराय हे संत आहे त्या संतांची फक्त थोडी संगत झाली तर रेडा मुखी वेद बोलविला गर्व दुधांचा हरिला वाल्याचा वाल्मीक झाला संत चरण रज लागता सज वासनेचे बीज म्हणून चांगल्याची संगत करा दोन दृष्टांत देतो शेवीला पूर्ण विराम देतो सर्वांची संगत नाही केली तरी चालेल पण संतांची सज्जन माणसाची चांगल्या माणसाची संगत करा दादा हो एकदा भगवान परमात्माला महर्षी नारद मुनींनी विचारलं म्हणे देवा मला सतसंगतीचं महात्म्य सांगा भगवान परमात्मा म्हणे मी सांगतो पण तुम्हाला अगोदर एक काम करावं लागेल म्हणले काय खाली बघा नारदा ते काटेरी जुळपण दिसतंय का म्हणले हो देवा त्याच्यावर जो सरडा आहे ना सरडा करतो ना तुम्हाला सल्ल्या सल्ल्या सेलूबाईने बर का सल्ल्या तो सरडा आहे ना त्याला जाऊन विचारा सतसंगतीचा महिमा नारद मुनी गेले आणि त्याच्याकडे पाहिलं त्या सरड्यानं नारदाकडे पाहिलं नारदाने विचारलं म्हणे काय रे दादा मला सतसंगतीचा महिमा सांग त्या सरड्यानं नारदाकडे पहिल्या पहिल्या मान टाकून दिली गतप्राण झाला नारद मुनी पुन्हा आले म्हणले देवा तो तर मरण पावला मला सांगा ना देवा सतसंगतीचं महत्व म्हणले सांगतो नारदा त्या आंब्याचं झाड दिसतंय का म्हणले हो त्या झाडावर बघ एक पोपट्याचं घरटंय म्हणले हो देवा त्या पोपट्याच्या घरट्यामध्ये आत्ताच एका अंड्यातून एका पोपट्याच्या पिलानं जन्म घेतलेला आहे म्हणले हो जा बरं त्याला विचारून नारद मुनी म्हणले तो मरणार तर म्हणे नाही नाही जा नारद गेले नारायण त्या पोपट्याच्या पिलाला विचारतात नारद मुनी दादा तू आत्ताच जन्माला आलेला आहे पण मला सतसंगतीचं महत्व सांग ना त्या पोपट्याच्या पिलानं मायबाप हो नारदाकडे पाहिलं तोही मरण पावला पुन्हा देवाकडे नारद मुनी आले म्हणले देवा अरे नको सांगू पण ते मरतायत ते पाप तरी माझ्या माथी आणू नको भगवंत म्हणले तुला खरं सतसंगतीचा महिमा जाणून घ्यायचा का म्हणले हो म्हणले बघ त्या राजवाड्यामध्ये किती आनंद उत्सव आहे नगारे वाजतायत ढोल वाजतायत
त्या राज्यामध्ये 12 वर्ष झाले त्या राजाच्या लग्नाला, पण आताच या शकंदाला त्या राजाला मुलगा झालेला आहे, त्याला विचार. नारद म्हणे, भाऊ मी जावाऊ नाही. म्हणे, का? सल्याने भाऊ बनकी होती नाही आणि पोपटले कोण होत नाही, तर मी आता येतो नाही. तटेच उपटी उपटी शेपालतात मले. भगवंत म्हणले, नाही नाही नारदा, तसं काही नाही, जा म्हणले देवा तू मरणार. अजिबात नाही. नारद म्हणे, घाबरत 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 गेले माय बापू. जसेही गेले आणि सर्वांनी पाहिलं, ते राजा म्हणले, वा वा वा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. या म्हणले नारद महर्षी, बसा बसा बसा. म्हणले, नारदा माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली पण मला मूल बाळ काही नाही, पण आताच 2 मिनिटांपूर्वी मला पुत्र संतती प्राप्त झालेली आहे आणि तेवढ्यात तुमचं आगमन आहे, त्याचं भविष्य सांगा ना. नारदाकडे तो पोरगा आणलं, लहान बाळ. ते लहान बाळ असं आणलं, नारदाशी मान फिरवायचे. राजा म्हणे, भाऊ काय आहे? नारद म्हणे, जर देख घ्या म्हणे, पुण्यतिथी बी कोण करावी. घाबरायचे नारद मुनी. अहो नारदा सांगा ना काहीतरी याचं भविष्य. ते बालक बोलू लागले, महर्षी किती किती मिनिटाचं होतं, 2 मिनिटांपूर्वी जन्माला आलेले. महर्षी तुम्ही संत संगतीचं महत्व विचारायला आलेले आहेत ना, मी सांगतो. बापरे, हा ते 5-5 वर्ष ना वय जातस तरी बोलता येत नाही नेमन. बाकी जरी असलं तर शेवटला आयुष्यही लागलं तरी त्याचे नेमन बोलता येत नाही, पण 2 मिनिटांपूर्वी जन्माला आलेला म्हणतो मी सांगतो. म्हणजे सांग बाबा. म्हणजे तुम्हाला सतसंगतीचं महत्व जाणून घ्यायचंय ना, ऐका. मी सांगतो म्हणजे सतसंगतीचं महत्व, संतांच्या संगतीचं महत्व. जेव्हा मी सरडा येवणीत होतो तेव्हा तुमच्या संतांचं दर्शन झालो, त्या येवणीतून मुक्तता पावलो, पोपट्याच्या येवणीत आलो. पुन्हा सुद्धा तुमच्या संतांचं दर्शन झालं, तीही येवणी मुक्त झालो आणि तुमच्या सतसंगतीचं, तुमच्या संतांचं 2 दर्शन झालं, तर या राजवैभवामध्ये मला जन्माला यावं लागलं. आणखी दुसरं काय सतसंगतीचं महत्व सांगावं तुम्हाला. तुम्ही दौलत बाबा पितांबर बाबांच्या सतसंगतीत राहणारे मंडळी आहेत, तुम्ही जनार्दन स्वामी महाराजांच्या सतसंगतीत राहणारे मंडळी आहेत. महाराज रोज त्यांचं दर्शन घ्या, जीवनातला उद्धार. एक उदाहरण देतो. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांची संगत केली नसती, ऐका. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जगद्गुरु तुकोबाराय संतांची संगत केली नसती तर या ठिकाणी कथा कीर्तन झाला असतं का दादा? हो. कीर्तन भजन ऐकायला भेटत, काकडा हरिपाठ आरती काय ऐकायला भेटत. मग अल्लाहु अकबर, बिस्मिल्लाहु मोहम्मद लिल्लाह, सतसंगत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांनी घडवलं दादा. जर तुकोबारायन संतांच्या संगतीत गेले नसते तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. तुमचे नाव तात्या बापूजी राव साहेब अण्णा, तुम्हाला नावे राहतात मग अफजल खान, कादर खान, हुसेन, अकबर. तुमचे नाव कविता माय, उषा माय, नान माय, गोजर माय, सुपा माय. तुम्हाला नावे राहतात मग चांद बेगम, हुसेन बेगम, ममताज, कटरीना, सकीना. आणि तुम्ही असं म्हणले असते का, चला बाई आपल्या दिनेश महाराजांचं कीर्तन आहे, आपले दिनेश महाराज आपल्या भाषेत पण बोलतात, चांगलं कीर्तन करतात, दिमागात राहतं, डोक्यात राहतं, चला कीर्तन आले असे बोलले असते का? जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, स्वराज्य स्थापना केलं नसतं, तर काय म्हणले असते वट्यावर बसून बसून, ए सकीना जरा पान तो लगा चुना लगा के. खरं कोणाचे उपकार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून मी नेहमी सांगतो, फूल है गुलाब का उसकी कली क्या काम की, फूल है गुलाब का उसकी कली क्या काम की, जो शिवाजी को जान ना सके उसकी जिंदगी. म्हणून वेळेच्या अभावी पण तरुणांचं म्हणणं आहे, वेळेच्या अभावी बरं का, थोडासाच वेळ आहे पण तुमच्यासाठी एक झलक बोलून जातो.
जरी होता शिवाजी राजा इंटरनेट आवडतं फेसबुक आवडतं व्हाट्सअप
24 तास ऑनलाईन राहणं आवडतं, पण माझ्या राजांचं महाराज आवडणं काय होतं? लहान लहान घर बनवायचे, काठीचा घोडा तयार करावा, घोडा टप 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 चालायचा, माय बापू एक 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 मावळा जमा करायचं, लहान लहान पोरांचा खेळ आणि काठीची तलवार घ्यायची माझे राजा लहानपणी म्हणायचे, तानाजी यशाजी आपल्याला गड जिंकायचं, आणि माझे राजे चालायचे कसे टप 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 घोडा चालला टप 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 याची जाऊन ओळखलं की राजा काठीचा गोळा करतायत, हातात काठीची तलवार घेत आहेत, माझ्या जिजाईनं माय बापो गोळा आणला, ओरिजिनल तलवार हातात दिली, आणि आताची आई काय देते पोरांच्या हातात, भाऊ या 2 रुपयाले दुकानवर जाय मुलतांनी माती लई होईल का शिवाजी? हो शिवाजी घडवण्यासाठी महाराज जिगर लागत जिगर, आज प्रत्येक जण म्हणतात राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, हे स्वराज्याची स्थापना तुम्ही केली ना याचं रक्षण करण्यासाठी राजे पुन्हा या, ऐका राजे घराघरा नेतील, फक्त तुम्ही सीता माता तुम्ही शहाजी राजे बना, राजे आज सुद्धा घरात येत आता शिवनेरी किल्ला जिंकला, ऐका आणि ज्यावेळेस किल्ला जिंकल्यानंतर आई साहेबांना सांगितलं, म्हणजे आई तुम्ही या गडाच्या पायथ्याची पूजा करा, जिजाऊ माता ज्यावेळेस पूजेला आल्या डोळ्यातून पाणी आलं माय बापू, आणि शहा शिवाजी राजांना म्हणतायत काय सांगावे राजाला, काय सांगावे राजाला एक किल्ला तुम्ही जिंकला, राजे तुम्हाला एक किल्ला नाही असंख्य किल्ले जिंकायचे, राजे लहानाचे मोठे होऊ लागले माय बापू, आणि ज्यावेळेस औरंगजेब साईस्ते खान आशांचा सर्वांचा मुर्दा पाडल्यानंतर माझ्या राजानं स्वराज्याची स्थापना केली, ही स्थापना कोणासाठी? आपल्यासाठी, हे तोरणा कोणत्यासाठी? आपल्यासाठी, हा हिंदू धर्म रक्षण करून कोणासाठी दिला माय बापू? आपल्यासाठी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण जर करून घ्यायची असेल तर शिवजयंती करून आठवण होत नाही, तुम्ही म्हणणार महाराज आठवण कशानं करायची, दाढी वाढवली म्हणजे मावळा होत नाही, ऐका दाढी वाढवली म्हणजे मावळा होत नाही, भगवा लावला म्हणजे मावळा होत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो एखाद्या शर्टावर काढला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होत नाही, मावळा कोणाला म्हणतात? भर रस्त्यानं जात असताना समोर एखादी मुलगी आली आणि तिला पाहिल्या पाहिल्या जर आपल्या मनात आपल्या बहिणीची भावना जागृत झाली तर ओरिजिनल मावळा छत्रपतींचा एवढं ध्यानात ठेवा दादा, म्हणून सर्वांनी शिवजयंती करायला पाहिजे, पण शिवजयंती दारू पिऊन नाही, म्हणून आधी नमन मातृभूमीला, आदि नमन मात्र भूमीला शोभाला, जाऊ मातेला वंदन करतो बोला शिवाजी सरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय। कसं असतं कीर्तनाच्या काही मर्यादा असतात, कारण की जाणते लोक असतात, बाकीचे म्हणतात मग कीर्तन मग पवाडा कस काही लागणार, तू कर पवाडा करत होई म्हणून तू पवाडा वाटत होई भाऊ, पण पोरांचा आग्रह होता की म्हणले महाराज थोडी का झलक होईना, म्हणून सगळ्यांचे आग्रह असतो ते थोडीशी झलक दाखवली, फक्त मला एक मुद्दा असा म्हणून द्यायचा आहे, तुकोबारायने सांगितलं देवा सतसंगत पार महत्वाची,
राजे होते पण जगद्गुरु तुकोबारायांची सत संगत केली म्हणून राजांचं आज नाव निघतंय दादा हो। असंख्य मंदिर तुम्हाला पाहायला मिळतील, खोकली माय मरी माय सर्वांचे मंदिर पाहायला मिळतील, पण जगतामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर नसताना पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यांना कधी विसरू नका। असे म्हणून तुकोबाराय सांगताय देवा सतसंगत दे, त्या सतसंगतीमध्ये तुझं नामचिंतन होईल कसं होईल असं सर्व पुरुष मंडळींनी हात वरती करा महाराज। सर्व पुरुष मंडळींनी कोणी झोपला असेल उठवून द्या, बाबा पेढा दिराय ना म्हणा, झोपला असेल तर उठवा। आणि जो हातानं टाळीन मुखानं नामचिंतन करणार नाही, जो हातानं टाळीन मुखानं नामचिंतन करणार नाही त्याला बाजूवाल्याची शपथ एवढं द्या ना, द्या या देवाचं नाव विठोबा रखोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाबली तू